पेस्ट करतो आपण याचं हे तीन बोटाचं अंतर सोडायचं आणि असं मार्किंग करायचं. परंतु मार्किंग आलं ते मार्किंग खरी आलं. मार्किंग यासाठी केलं आहे की या गोलाच्या आतमध्ये तीन रंग टाकायचे. पहिला रंग त्या मार्किंगवर टाकतो, दुसरा रंग टाकताना आधीच्या रंगांमध्ये थोडंसं त्याला मिक्स करून टाकतो, तिसरा रंग हा मध्ये पूर्ण करून टाकतो. हा झाला बेस. बेस केल्यानंतर मी सेंटर पॉईंट काढला. तो सेंटर आणि डिझाईनचा सेंटर आपण एकमेकांना फक्त मॅच केलं. आता जाळीवरती पांढरा पिवळा आणि पोपी हे रंग फिक्स आहेत, डिझाईन कोणताही असं नाही. लाईट कलर असल्यामुळे ही बेसला वापरायची नाही. सुरुवातीला हिरवा रंग मी बाहेर फिरवला, त्याच्याखाली पिवळा रंग आधीच्या रंगांमध्ये थोडंसं ओव्हरलॅप करून फिरवलं, तसंच पांढरा पण पिवळ्यामध्ये ओव्हरलॅप करून फिरवला. आता शेवटी पिवळा रंग पांढऱ्यात मिक्स करायचा म्हणजे डिझाईन हळूहळू हे पूर्ण करायचं. ठीक आहे, आता जे रंग आपण खाली टाकले होते ना त्या रंगांवरती सगळं डिझाईन एक तयार. ही पूर्ण प्रोसेस यात दिलेली आहे, रंग कोणते खाली टाकायचे कोणते.